गुंज पावसाचे कारे वरचे. अरे अरे, पावसाचा व्लॉग नाही आहे. मला क्युरिओसिटी होत असेल ना की आम्ही कुठे राहतो. मग बघत राहा पुढे. हॅलो फ्रेंड्स, मी आली आहे तुमची लाडकी बरी नवीन व्लॉग घेऊन. आणि गेस करा मी कुठे आली आहे. कोल्हापूर मध्ये. मग तिथे बघा सगळे रूम सेट करत सगळे आत गेले. तर फ्रेंड्स, मी ट्रॅव्हलिंग टूर नाही दाखवला कारण की आम्ही मिडनाईटला निघालेलो. आणि मी तुम्हाला आता छोटंसं टूर देते, ते पण या सगळ्या हाऊसचं. आणि त्याच्यावरती पहिले आम्ही पटापट रेडी होऊन जेवायला जातो आणि मग तुम्हाला लवकर लवकर दाखवतो. बाय. मग एक्सप्लोअर करूया आपलं कोल्हापूर. लेट्स गो. आता बघा मेन व्ह्यू तुम्हाला खूपच छान वाटेल. एवढा मस्त व्ह्यू होता हा. सगळं शेतीचा व्ह्यू किती मस्त होता. मला तर खूपच आवडलेला आहे. मुंबईत कुठे बघायला भेटणार, गावातच तर भेटत ना. थोडं भारी प्लेझंट वाटत होत ना. नमस्कार सगळ्यांना. मोबाईल परी चॅनलवरती आता डिसाईड झालेलं आहे कुठे काय कसं सामान ठेवायचं, कुठे कोण राहणार. आता बघूया आपण नेक्स्ट काय एक्सप्लोर करतो आणि कुठे जातो आहे, काय काय फिरतो आहे ते. चला तर मग बघूया पूर्ण व्लॉग. रंकाळा तलावाच्या जवळपासच आम्ही हे घर बुक केलं होतं कारण सोयीस्कररित्या आजूबाजूचा परिसर
एक्सप्लोअर करता येईल. तेथेच हे वाडा संस्कृती नावाचं एक रेस्टॉरंट आम्ही व्हिजिट केलं. तेथे ऑथेंटिक कोल्हापुरी व्हेज नॉनव्हेज अशी थाळी आहे. रेस्टॉरंट व्हिजिट केलं तेव्हा बरीचशी गर्दी होती, त्यामुळे वेटिंगमध्ये बसावं लागलं. चाललं होतं त्यावेळेस सगळ्यांच्या गप्पा टप्पा टाईमपास. माझं चाललं होतं रेस्टॉरंट कसं आहे, व्ह्यू कसा आहे. खूप सुरेख होतं सगळं, सुंदर असं ब्युटिफुल वाटत होतं. थोडंफार वाडा पद्धतीनेच त्यांनी हे कन्स्ट्रक्ट केलं आहे. चला फायनली आमचा जेवणाचा नंबर लागला. ही व्हेज थाळी घेतली होती आम्ही आणि नॉनव्हेजसाठी थोडीशी वेटिंग चालू होती. दुसऱ्या दिवशी आम्ही कोल्हापूरच्या आंबाबाईच्या दर्शनाला निघालो. मार्केट तिकडचं पूर्ण गजबजलेलं होतं कारण सुट्टीचे दिवस होते, शॉर्ट वीकेंड आला होता, त्यामुळे तिथे छोटीशी आम्ही प्लॅन केली. अंबाबाईच्या मंदिराचं हे आहे पश्चिम द्वार, त्यातून आम्ही दर्शनाला निघालो. आणि नेहमीप्रमाणे परीचं काहीतरी चाललं होतं, इकडचं तिकडे तिकडचं इकडे करायचं काम. मंदिराच्या आवारात एवढी गर्दी होती कारण 26 जानेवारी आणि सॅटरडे संडे असा चांगला वीकेंडच आला होता. अरे वाव, किरण मामा हाय करतोय. मी नेहमीप्रमाणे विहायला काय माहित काय झालं, लगेच रडायला लागते. आणि ते मम्मा कधी शूट करत होती कळलंच नाही. आणि मी काय फुलांसोबत खेळत होती मला कळलंच ना, मम्मा कधी रेकॉर्ड करत होती नंतर कळलं. बोला. 12:45 दर्शनाची रांग सुरू झालेली आहे. आता बघूया पुढे काय काय घडत. नमस्कार मित्रांनो, यावर्षी सुट्टीच्या निमित्ताने आम्ही आलो कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाला. एवढ्या गर्दीमध्ये लोक देवीची भक्ती करायला इथे आलेले आहेत. सगळ्या फॅमिली सोबत आम्ही आलो. उभा राहून थंडगार पेप्सी पितो आणि इकडे सगळे लहान पोरे झालेत. आणि आमच्या ट्रिपची मॅनेजर लीड ट्रिप करते ही ग्रुप लीडर पीएल. आणि बघा नवीन लग्न झालेली नवरी. रांगेमध्ये अत्यंत गंभीर झालेले हे सदस्य
नाही गंभीर अरे तमिळचे सुपरस्टार नाही आमच्या पुढे उठल्यामुळे आम्ही थोडे गंभीर आहोत नाहीतर आम्ही सगळ्यांना गंभीर करतो तमिळचे सुपरस्टार उभे हा बोला आता काय किती वेळ झाला आता हजार लोकांना दिसणार तुम्ही टीव्ही वर बोला आई आई त्यांना पुढे जाऊ दे लाईनी मधल्या दोन आजांना घेतलंच नाही एकाची बिझी आहे वाटत टॅक्सी मध्ये आजी आपल्या लहानपणामध्ये मग्न आहे डायरेक्ट अंगात तर जातात पुढे मंदिरावरती किती सुरेख असं उत्कृष्ट कोरीव काम केलेलं आहे पण तुम्हाला आतमध्ये गाभाऱ्यातलं मी अंबाबाईचं दर्शन करू शकले नाही कारण काही अटी आहेत कॅमेरा रिस्ट्रिक्ट आहे रांगेत आम्हाला 3-4 तास दर्शनासाठी गेले त्यानंतर आम्ही हलका फुलका असं खाऊन निघालो ज्योतिबाच्या दर्शनाला असं बोलतात ना इच्छा देते मार्ग तसंच काहीतरी आमचं झालं मनात खूप इच्छा होती दर्शन घडावंच म्हणून इतक्या रांगेमधून पण आम्ही 3-4 तास उभा राहून निघालो आणि एवढी मोठी आमची फॅमिली असल्यामुळे कंटाळा काय असा जाणवलाच नाही कोल्हापूरच्या ट्रीपमध्ये आमची मोठी फॅमिली असल्यामुळे आम्ही जास्तीत जास्त वेळ हा आमच्या फॅमिलीला दिला त्यामुळे काही काही असे सुंदर मुमेंटच कॅप्चर केलेले आहेत कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दाखवावेसे वाटले आम्हाला